असं मायनिंग सुरू झालं आणि तुम्हाला किती त्रास होता? आमची शाळा मोठी आणि चार वाटेत ट्रक दिसभर मस्तना चाललंय. तुमका किती जाता? किती ऐकू येणार? अभ्यास दूर चवला दयाळ येता तोंडान वयता. एक कंपनी जबरदस्तीन ते काबार केले लोकांच्या. काही जे गाडयो चालतात तिथून तुमचं डस्ट जाता आणि माती येतात ती माती सगळी शेतात येऊन लागते. मदी सोनची आणि चारही वाटेन खाणी अशी परिस्थिती असल्यान ह्या गावात दिसभर ट्रक आणि खणपी मशिनाच्या आवाजान गावची शांतताय सोपल्या. व्हडलोसो तसो फायदो नासतना दीस रात धुल्लाचो परिणाम. रस्तो चकचकीत असूनय शेकड्यांनी ट्रकाच्या वर्दळान गावात यो वच करपाक त्रास. उदकाच्यो न्हंयो झरे सुकल्यान आणि पावसाच्या रेब्याच्या अतिक्रमणाक लागून शेतांय पडल्या पडम. मायनी डोंगराड सुरू झाल्या जाल्यार रस्त्यार किती चलो मेळना तर तुमकां? आमच्या रोडा गांवासून वयता न्हू, रोडान आमकां गांवासूनच ते इथून वयचे पडटा बाजार बी हाडू शाळेन बी पावून घरा कडेन बसून स्टडी करूंक मेळना. सगळ्या चार वटे मशिनांचो आवाज येता. फक्त मशिनाचो येता आनी ट्रकाचो येता. काजी आमच्यो भरपूर ह्या गांवान आसले म्हणजे म्हाजेच न्हू सगळ्यो प्रत्येक लोकांच्यो लोकांक लुबाडले तेंचे. आणि मेन म्हटल्यार कामाक सुद्धा ते म्हणजे जे जागाचे ओनर आसा पळय प्रॉपर्टी कार्ड तांकां काम सुद्धा ना ह्या गांवांत. शेतांत पयलीं तशें जे पीक लायताले तितूनसून जो आमकां तांदूळ मेळटाले ते वर्सभर पावताले. आतां तेवूय ना. अशेंच जर चालू उरलें जाल्यार आमकां हांगा रावपा सारकी परिस्थिती ना. आतां कुळागर बी सगळे उडोवन चार वाटेन मायनींग केला. हांगा बांय आसली ती बांय पुरोन उडयली. कोणी बरें विजे किणी मायन सकाळी स ते णव पर्यंत प्लांट चालू रातचो. आमकां टिचर अभ्यास शिकयना, आमकां आवाज येता आनी टिचर कितें उलयता तें आयकूंक मेळना. त्या शाळेन सगळीं धूळ भरता. तेन्ना तुमी कितें करता? आमी मागीर खिडक्यो बंद करता. आमच्या शाळेन न्हू उदक ना. कंपनी कडल्यान न्हू उदक येताले ते सुद्दां आतां उदक ना. कंपनी कडसान कित्याक उदक येताले? पायपलायन उदक नळा नळ ना तर नळ आसलो पूण तेंच्यानी पायपलायन कट केला. कोणी कट केला? खाणीने गांवच्या गिल्ले जरी आर्थिक उत्पन्न मेळले पूण गांवच्या सैमिकांनी खुशालकायेचे जिणे मातशे सोपत गेले.